जी गोल्डन विकेट पाहिजे होती ती मिळवली. अतुलला बाद केलं, दोन्ही सलामवीर यांना डगआउट मध्ये त्याने पाठवण्यामध्ये त्याला यश आलंय. आणि या मॅच मध्ये कुठेतरी आता कमबॅक करतोय तो कुल स्वामीनी ग्रुप सेकंड चिंचवली. नुकताच दाखल झालाय मैदानावरती ऋषी आणि त्याच्या बरोबरने आहे तो हरीश. फिल्डिंग मध्ये बरेचसे चेंजेस, एक मिड ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, असे ऑन साइडला चार आणि ऑफ साइडच्या रिजन मध्ये बरोबर डीप मध्ये एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ, एक कव्हर पॉइंट फ्लाय स्लिप शॉट फाईन लेग, अशी सर्कल मधली फिल्डिंग आपण बघतोय प्रसादने सजवली आहे. काय गोलंदाजी प्रसादने केली या मॅच मध्ये, जसं कमबॅक करत पाहिजे होता ते कमबॅक करून देणारी गोलंदाजी कुल स्वामीने शेकिन चिंचवली टीम साठी या सामन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते. ऋषीसाठी हा बॉल ऑन साइडला कव्हर मध्ये आपण बघतोय मिड विकेटला, त्या ठिकाणी चेंडू येतोय. कल्पेश जाधव त्या ठिकाणी आहे, एकच धाव या चेंडूवरती मिळती आहे आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 17 आकडेवरती. स्वप्नील काय म्हणशील, जो कमबॅक पाहिजे होता शेकिन चिंचवली टीमला तो कमबॅक आता घडतोय. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याला माहिती आहे आपल्याला कोणती विकेट पाहिजे आणि जी गोल्डन विकेट आपण जी बोलत होतो निशान माळी ची गोल्डन विकेट मिळाली प्रसादला. आणि त्याच्यानंतर आपण बघतो स्कोअर कार्ड वरती धावा रोखल्या गेल्या. आपल्या आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्याच्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 5 धावा आणि दोन विकेट सुद्धा बाद दोन गडी सुद्धा मिळवले प्रसादने. चांगलं कमबॅक केलंय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 17 धावा, 17 धावा धावफलकावरती. स्कोररच्या भूमिकेमध्ये राज जोशी माझ्या समावेश जोडले गेले, त्यांचं आपण स्वागत करणं गरजेचं आहे. समालोचक जो असतो त्याच्या पाठीचा कणा म्हणजे गुण लेखक. हा चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र या चेंडूवरती बीट होतोय फलंदाज. कल्पितची गोलंदाजी सुरेख आहे. प्रसादने ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्या प्रकारचीच गोलंदाजी मैदानामध्ये कल्पेश करतोय की काय ते पाहणं तेवढं गरजेचं आहे. आता मयूर उजव्याताचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. सरळ ब्लॅक स्क्रीनच्या ठिकाणी चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तो वरती एक धाव मिळते. आता धावांवरती रोक लावले खऱ्या अर्थाने शेकिन चिंचवलीच्या गोलंदाजांनी. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 12, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि आता कल्पेश गोलंदाजी मार्कवरती आहे. ज्या कल्पेशने आपण बघितलं हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, आपण बघितलं फाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूवरती सुद्धा बीट करतोय कल्पेश आपला अतून गोलंदाजी. मी म्हटलं होतं शेकिन चिंचवलीमध्ये ताबडतोड गोलंदाज आहेत आणि जे गोलंदाजांचा वापर प्रसाद ज्या प्रकारे करतोय आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये दिगंबर, त्याच्यानंतर स्वतः कर्णधार, आता कल्पेश बायकरमॅन. कल्पेश बायकरमॅन या चेंडूला खेळला गेला, चेंडू सहज जातोय पॉइंटच्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तो वरती दोन धावा पूर्ण होत आहेत या चेंडूवरती. धाव फलकावरती धावा जमा झाल्या 20 धावा. प्रसाद या कुलस्वामीनी टीमचा कॅप्टन आहे आणि प्रत्येक चेंडूवरती कल्पेशला सांगतोय. प्रसादला खरं तर बराचसाच अनुभव आहे या मैदानावरती, बराचसाच क्रिकेट प्रसादने खेळलंय. कल्पेश हा चेंडू चांगल्या चेंडूची फेकी केली होती, सरळ चेंडू जातोय थर्डमॅनच्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला मिळते. विकेट किपर चेंडूवरती येतोय जो चेंडू थ्रो केला होता. तत्पर्यंत आपण बघतो दोन धावा पूर्ण झाल्यात या चेंडूवरती सुद्धा 22 धावा धाव फलकावरती आल्या तिसरं षटक प्रगती पथावरती असताना. असं कुठेतरी वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, त्याच्यानंतर येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये तब्बल 30 ते 40 धावा बनवू शकतो सावळ संघ, पण मात्र रोक लावली आहे गोलंदाजांनी. 22 धावा धाव फलकावरती, आता मात्र किमया करावी लागेल. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज हरीश माळी, नॉन स्ट्रायकर एंडवरती ऋषिकेश माळी.
चांगली गोलंदाजी गुडलेंथ वरती गोलंदाजी करतोय कल्पेश। बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळतो या मैदानावरती आणि या परिसरामध्ये बराचसा बोलबाला कल्पेशने कमवलाय आणि तो मैदानामध्ये सादर करतोय कल्पेश। तीन षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती आल्यात। थँक्यू डीजे। चला स्पीड अप करा। पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना आहे। खूप वेळ झालाय, मी विनंती करतो की स्पीड अप करा। चौथा षटक प्रगतीपथावरती असेल। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साई। साई गोलंदाजी मार्क वरती आहे। बघा यंग टॅलेंट उतरवलाय कल्पेश जाधव असेल, प्रसाद असेल किंवा दिगंबर मोरे, नवीन नवीन खेळाडूंना चान्स देत आहेत। नवीन नवीन उगवते सितारे त्यांना चान्स देणं खरं तर गरजेचं आहे आणि ती चान्स देत आहेत ते मैदानामध्ये गोलंदाजीसाठी। ऋषिकेश माळी आता मात्र स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती साई। उजव्या हाताचा गोलंदाज आहे, हेलिकॉप्टर उडवलाय। 6 धावांसाठी जातोय, संधी मिळते डीजेला। विनायक चषक 2023 मुख्य आयोजक मंगेश तांडेल आणि प्रशांतजी खांडेकर। बरीचशी मेहनत घेतली आहे, 3 दिवस 3 रात्री आपण बघतोय। प्रशांतजी खांडेकर या व्यासपीठावरती आपल्याला बघायला मिळतात, त्यांच्यासोबतच मंगेशजी तांडेल। प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांचं लक्ष आहे, जिथे कमी पडेल तिथे खर तर ते लक्षच देत असतात मंगेशजी तांडेल। आणि या जांभरूळ गावच्या सगळ्या ग्रामस्थांनी सुद्धा या शिंगलेसाठी बरीचशीच मदत केली आहे। स्वतः गोलंदाज साई। साईचा हा चेंडू लोअर फुलटॉस पाहिजे, चेंडू सरळ जातोय स्कोरच्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चुकी घडतीये, 4 धावा मिळतात, पुन्हा एकदा संधी डीजेला। मात्र कल्पेशने फील्ड चेंज केली आहे, कल्पेशला महत्व माहिती आहे 4 धावांचं। जर अशाच धावा येत राहिल्या तर समोर टीम आहे, ज्या टीमने बऱ्याचशा संघांना पाणी पाजलंय ती टीम समोर आहे आणि त्या टीम समोर आपल्याला कुठेतरी रोखावं लागेल। आणि 4 धावांनी धाव फलकावरती धाव आल्या, 32 धावा धाव फलकावरती। साई गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करतोय। आपण या चेंडूवरती बघितलं बाउंड्रीच्या स्वरूपामध्ये 4 धाव मिळाले। आता या चेंडूवरती दिगंबर मोरे, काय घडलं? दिगंबर मोरे सारख्या क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला, नाराज असेल स्वतःच्या क्षेत्ररक्षणावरती। संधी खरतर चौकार अडवायचे चौकार होते आणि आपण बघितलं जेव्हा जेव्हा अशा मिसफील्ड होतात तेव्हा तेव्हा मनोबल खच्चीकरण होतं गोलंदाजाचं। कुठेतरी असं वाटलं असेल त्याच्या मनाला की या धाबा रोखल्या, हे चेंडू अडवायला पाहिजे होते आणि ते दोन्ही चेंडू निसटले, सिंपल चेंडू निसटले आणि या 8 धावा वाढल्या, त्या फलकावरती धावा आल्या त्या 36 धावा। हा चेंडू चांगला फटका, 6 धावा येतात, हेलिकॉप्टर लँड केलंय आमच्या डीजेच्या बेस वरून। रोक लावली होती 3 षटकांमध्ये। आपण बघितलं साई जेव्हापासून गोलंदाजी मार्क वरती आलाय तेव्हापासून पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर मिसफील्डने 2 चौकार गेले, आता या चेंडूवरती सुद्धा षटकार। आता विचार करत असेल साई कशा प्रकारचे चेंडू फेकू, कारण सावळेसर सावळे संघाचा हा खेळाडू आहे। खरं तर आपण जर बघायला गेलं तन्मय 11 सावळे संघाचा हा खेळाडू धाकड फलंदाज आहे, ज्याचं नाव आहे ऋषिकेश माळी। ऋषिकेश माळीच्या बॅट मधून 2 षटकार 2 चौकार आलेत। बाहुबली च्या नावाने ओळखला जातो सावळे टीम कडून, बाहुबली।
म्हणजे जेव्हा रनांची गरज असेल, जेव्हा रन्स पाहिजे असतील टीमला, त्यावेळी हा खेळाडू काढतात बाहेर. त्यांचा हुकुम असा एक आहे, ज्यावेळी गरज पडते त्यावेळी त्याला बाहेर काढतात. मुंबईमध्ये ज्या टुर्नामेंट झाल्या त्या टुर्नामेंटमध्ये 5 षटकार लगातार ज्या बॅट्समनने लावले, म्हणजे किती कॉन्फिडंट खेळाडू. या चेंडूवरती सुद्धा षटकार येतो, ब्लॅक स्क्रीन वरून जातोय. 6 धावांसाठी संधी. बघा जी कसर 3 षटकामध्ये नाही काढली ती कसर आता 4 षटकामध्ये काढली गेली. सावळेश्वर उत्कर्ष सावळे, तन्मय 11, सावळे संघाचा पोलाड. जेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा तेव्हा हा हुकमाचा एका बाहेर काढतात, आणि या मैदानावरती त्याला बाहेर काढलाय. आता बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी लगावलेत ऋषिकेशने. आता तिसरा जर षटकार आला, अनिकेत माळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या ही वेळेला स्कोरलेगच्या डोक्यावरून जातोय. 6 धावांसाठी दिगंबर चेंडूकडे बघत राहिला. डीजे ला मिळते संधी, बेस बजाव. माळी साहेबांचे जे पैसे होते ते मागच्या पॉकेटमध्ये आता वरच्या खिच्यामध्ये आलेत त्यांच्या, म्हणजे आता ते पैसे जाणार आहेत. 1000 रुपये त्यांनी त्यांच्या पॉकेटमध्ये आता काढलेत. आधी 2000 पारितोषिक होतं, पण त्याला माहिती आहे ऋषिकेश 6 षटकार सुद्धा मारेल, त्याच्यामुळे त्यांनी बक्षीस कमी केलं.